नितीनजी, आता नवीन टर्म आपली लोकसभेची सुरू झाली आहे आणि नवीन खातंही ॲड झालं आहे. तीन सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट जे तुम्ही तुमच्या समोर येत्या 5 वर्षासाठी ठेवलेत ते कुठले आहेत? नागपूर करता की देशासाठी आणि नागपूर करता सुद्धा? नागपूर करता तीन उद्दिष्ट म्हणजे नाग नदीची 2500 कोटी रुपयाची योजना सुरू करणं. दुसरी योजना म्हणजे विशेषतः नागपूरमध्ये ब्रॉडगेज मेट्रो सुरू करणं, कारण त्याचं जवळपास आता काम लाईनीला लागलं आहे. सिंधीला त्याची फॅक्टरी टाकण्याचं ठरलं आहे. आणि तिसरं म्हणजे मिहानमध्ये कमीत कमी अजून 50,000 लोकांना रोजगार निर्माण करणं. हे तीन महत्त्वाची कामं नागपुरात आहे. अच्छा नितीनजी, आता थोडंसं राजकारणाकडे येऊ, कारण सध्या तुमचाही दिवस निवडणुकीच्या प्रचारानंच पॅक झालेला आहे. भाजपातील अनेक लोकांना असं वाटत होतं की हीच ती वेळ आहे जेव्हा युती जर झाली नाही तर पक्ष हाच सर्वात मोठा होऊ शकतो महाराष्ट्रामध्ये, आणि इतर सर्व पक्ष, मग त्यात शिवसेनाही आले, यांना कुठंतरी कमी करून किंवा संपवून भाजपा हा एकमात्र सर्वात मोठा पक्ष होऊ शकतो. मात्र तसं युतीमुळे होऊ शकलेलं नाही आहे. तुमचं काय मत आहे? कधी अनुकूलता असते कधी प्रतिकूलता असते. ही गोष्ट खरी आहे की यावेळी आम्हाला अनुकूलता होती, पण भाजप शिवसेनेची युती ही केवळ राजकीय हिशोबातून झालेली आहे. हिंदुत्वाचा विचार या युतीचा आधार आहे. त्यामुळे युती पुढे राहणं ही मराठी माणसाकरता, हिंदुत्वाकरता, देशाकरता हिताचं आहे. त्यामुळे राजकीय लाभ हानी याचा विचार न करता आम्ही युती केली आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे अनेक लोकांना उभारायची इच्छा होती, थोडं बहुत अडचण येते. त्यामुळेच खरं तर युती झाल्यामुळे बंडखोरी वाढली आहे. हा, कारण त्या ठिकाणी मागच्या वेळी 2000 मतांनी हरवलं, यावेळी काबा सीट सोडली. पक्ष मोठा झाला की हे प्रॉब्लेम थोडे बहुत प्रमाणात असतात. नितीनजी, आशिष देशमुख हे कधी तुमच्या पक्षात होते, आता देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात ते नागपुरात दक्षिण पश्चिम लढवत आहेत, आणि आता काल त्यांनी काही लोकांना असं सांगितलं की त्यांना तुमचा आशीर्वाद आहे. त्यांना एवढं सिरियस घेण्याचं काही कारण नाही. ते जसे बगीचात सकाळी मॉर्निंग वॉक करतात तसे पक्ष बदलतात. मागच्या वेळेच्या निवडणुकीमध्ये रणजित बाबूंचा एक मुलगा राष्ट्रवादीतून उभा होता आणि एक भाजपमधून उभा होता. तेव्हा अनिल देशमुख म्हणाला की तिसरा असता तर शिवसेनेत उभा राहिला. त्याच्यामुळे अपॉर्च्युनिझम आणि विचार शून्यता, त्यामुळे त्यांना काही एवढं सिरियस नाही. मी देवेंद्रच्या विरुद्ध त्याला मदत कशी करणार करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. देवेंद्र रेकॉर्ड ब्रेक मार्जिनने निवडून येईल असा मला विश्वास. ज्या प्रमाणामध्ये इनकमिंग भाजपामध्ये या निवडणुकीच्या आधी झालंय, ती सर्व मंडळी अशा पद्धतीनं, अशा सिद्धांताला, अशा डिसिप्लिनला, अशा तत्वाला एकनिष्ठ राहतील का? कारण शेवटी तुम्ही जरी म्हणत असाल की सत्तेसाठी भाजपा नुसतं लढत नाही, तरी ही मंडळी तुमच्याकडे सत्तेसाठीच आली आहे, त्यामुळे भाजपाचं कल्चर महाराष्ट्रात बदलेल अशी भीती नाही वाटत का तुम्हाला? दोन्ही गोष्टी होऊ शकतात. ते आल्यामुळे आमचं कल्चर बदलू शकतील किंवा आमच्यामुळे त्यांचं कल्चर बदलेल. शेवटी काळा चौकात जेव्हा पक्ष विस्ताराचा असतो तेव्हा हळूहळू माणसं जोडावेच लागतात. आम्ही देखील हेच केलं. आज नागपूरच्या भाजपमध्ये जेवढे पदाधिकारी आहेत त्यातले 90% काँग्रेसहून आलेले आहेत. नितीनजी, शेवटी मी तुम्हाला येत्या निवडणुकीमध्ये तुमच्याकडनं एक आकडा अपेक्षित करते. प्रत्येक पक्षासाठी 288 जागांपैकी किती मिळतील? भाजपाला किती मिळतील असं तुम्हाला वाटतंय? आकड्यात तुम्ही सांगू शकणार नाही. आपण भाजप शिवसेना मिळून फार कम्फर्टेबल चांगली मेजॉरिटी मिळेल. आमचं राज्य येईल आणि देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होतील असं मला वाटतं. आणि राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल काय म्हणाल? काय आकडा त्यांचा होईल? आत्ताचा ते राखू शकतील का? नितीनजी, यावेळेला भाजपा नेता म्हणून नाही, ज्यांनी राजकारण खूप वर्ष पाहिलंय आणि ज्यांना असेसमेंट चपखल आहे, फीडबॅक चपखल, अशा व्यक्तीकडनं मला हे उत्तर पाहिजे. मला असं वाटतं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला मागच्या वेळी जेवढ्या जागा मिळाल्या तेवढ्या मिळणं कठीण आहे, कारण यावेळी त्यांचा पक्ष अजून वेग झाला. खूप लोक पक्ष सोडून गेले. त्यामुळे निश्चितप्रमाणे तेवढ्या जागा टिकवणं हे त्यांच्या समोर आव्हान. तुमचे मित्र राज ठाकरे यांच्या मनसेचं नक्की काय होणार? त्यांनी एका नव्या जोमानं सध्या प्रचार ते करतात,
त्यांचं काय होईल? राज ठाकरेंमध्ये एक क्षमता आहे, त्यांना लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे, पण त्यांची राजकीय स्ट्रॅटेजी मात्र चुकत गेली. पण महाराष्ट्रामध्ये मी नेहमी म्हणतो की सत्तारूढ पार्टीचा विजय जेवढा महत्वाचा आहे तेवढाच जबाबदार ताकदवान विरोधी पक्षही लोकशाहीच्या यशस्वी करतात तेवढाच महत्वाचा आहे. विरोधी पक्षाचं काम आहे की सत्तारूढ पक्षावर अंकुश ठेवणं. इतके वर्ष आम्ही विरोधी पक्षात राहिलो, सत्ता आमच्यापासून खूप दूर होती, पण आम्ही विरोधी पक्षाचं काम प्रामाणिकपणे केलं. त्यामुळे लोकशाही यशस्वी होण्याकरता विरोधी पक्षही तेवढाच महत्वाचा आहे, आणि त्यांना आता विरोधी पक्ष बनण्याची इच्छा आहे, चांगली गोष्ट आहे, जनतेने याचा विचार केला. धन्यवाद नितीनजी आमच्याशी बोलल्याबद्दल, आणि धन्यवाद ह्या अत्यंत चविष्ट ब्रेकफास्टसाठी सुद्धा. येत्या निवडणुकीसाठी भाजपाला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद, नमस्कार.